बाहुबली या चित्रपटाकडे कसं बघतो त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी प्रेक्षक म्हणूनच त्याच्याकडे बघतो. नाही नाही पण आणि तज्ञ आणि ह्या चित्रपटा क्षेत्रातलं माहिती आहे या विषयावर. अरे काय एखाद्या चित्रपटाचं रसग्रहण करणं खूप मोठा विषय आहे, विश्लेषण करण्याचा विषय आहे. त्यासाठी कदाचित हे व्यासपीठ पुरेसं किंवा योग्य ठरणार नाही. पण बाहुबलीमध्ये एक भव्य दिव्य पातळीला आपल्याला काही करता येतं का असा प्रयोग त्या लेखक दिग्दर्शकांनी करून पाहायचं ठरवलं होतं हे स्पष्ट दिसतं. त्यांना काय करायचं आहे ते त्यांनी स्पष्टपणे पडद्यावर चितारलेलं आहे. ते कोणाला आवडेल कोणाला आवडणार पण त्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन नाही ही गोष्ट तरी स्पष्ट होती. आणि कसं आहे की आपल्याला ह्या प्रकारची भव्य दिव्यता भारतीय पातळीवर भारतीय सिनेमाच्या पातळीवर बघण्याची फारशी सवय नाही अलीकडच्या काळात राहिलेली. तुम्ही मुघल ए आझम वगैरेची उदाहरण आपल्याकडे आहे ज्यांची प्रिंटसुद्धा प्रीमियरसाठी हत्तीवरून मराठा मुंबईला नेण्यात आली वगैरे अशा हकीकती आपण पाहतो. आणि मग ते सगळे सेट्स ऑलरेडी देखावे आणि ते सगळं 50 हत्ती आणि 100 घोडे हे सगळं ह्यापूर्वी करून झालेलं नाही असं. पण मग आज स्पेशल इफेक्ट्स नावाचा एक प्रकार आहे त्याचा अंतर्भाव करून तुम्ही अजून ते वेगळ्या लेव्हलला नेऊ शकता असे जे प्रयोग करणारी मंडळी आहे त्यापैकी मला वाटतं ही बाहुबलीची टीम असावी. आणि त्यांनी जे करायचं ठरवलं होतं ते त्यांनी केलेलं आहे. त्याचं रसग्रहण विश्लेषण करणं वेगळा मुद्दा आहे. मी फक्त एक वस्तुनिष्ठ पद्धतीने काय घडलं आहे बाहुबलीचं ते सांगतो. मला असं वाटतं की मराठीमध्ये येत्या काही काळात असे प्रयोग होतील. हो हो अर्थातच का प्रत्येक प्रकारचा सिनेमा बनला पाहिजे. इनफॅक्ट त्या प्रकारचा सिनेमा मला सुद्धा करायला हवा. तो अर्थात वेगळ्या प्रकारचा वेगळ्या घाटणीचा असा मी करत असल्यामुळे. पण प्रत्येक प्रकारचा सिनेमा झाला चांगल्या लव्ह स्टोरीज झाल्या पाहिजे, चांगले सामाजिक राजकीय चित्रपट झाले पाहिजे, चांगले सस्पेन्स थ्रिलर झाले पाहिजे, विनोदी निखळ झाले पाहिजे, मर्डर मिस्ट्री झाली सगळे मला या प्रकारचे.